नमस्कार, टाइम महाराष्ट्रच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मी आम्ही आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. ठाण्यातील नऊपाड्यात सध्या मी आता आहे आणि किरण नकती यांच्या माध्यमातून जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते विशेष मुलांसाठी रंगपंचमीचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. प्रत्येक सण उत्सव जे आहे ते अशाच प्रकारे किरण नकती ठाण्यामध्ये साजरा करत असतात. आजही हे जी विशेष मुलं आहेत त्यांच्यासोबत जे आहे ते किरण नकती यांनी आज या ठिकाणी जे आहे ते रंगपंचमीचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं होतं. किरणजी, काय सांगाल, होली उत्सवाचं आयोजन केलेलं आहे दिव्यांग मुलांसाठी. खर तर दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून गेली 6 वर्ष आपण विशेष मुलांची विशेष होळी साजरी करतो. त्याच्यामागचा उद्देश तोच असतो. अभिनय गट्ट्यावर तुम्ही बघताय आता होळी लावलेली आहे आणि होलिका मातेला ही प्रत्येक मुलं पाया पडतात आणि सांगतात की षडरूपींचा नाश करा. म्हणजे काय तर काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या प्रत्येकामधनं त्याचा नाश झाला पाहिजे आणि एक चांगली मानसिकता जन्माला आली पाहिजे. आज समाजामध्ये ज्या काही दुर्दैवी गोष्टी आहेत कुठेतरी विकृत मानसिकता आहे ती वेचण्यासाठी ही प्रत्येक दिव्यांग कला केंद्रातलं मूल हे प्रार्थना करतो. आणि मला असं वाटतं हेच खरं तर कारण असायला पाहिजे. आणि माझ्यासाठी नेहमी मी असं सांगतो, माझ्यासाठी हे सेलिब्रिटी असतात, आजचे सेलिब्रिटी हे आहेत. आणि या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर ए खुश आहेत ना सगळे. बघा हा जो आनंद आहे ना, मला असं वाटतं त्यांनी स्वतः होळी लावणं, रंगपंचमी खेळणं हे त्यांच्यासाठी हा आनंद मिळत नाही. आणि तो आनंद त्यांना देण्यासाठी आपण हे प्रयोजन करतो. त्याच्यामध्ये सहभागी सगळीच मंडळी होतात. पण मला असं वाटतं ही होळी आपण आयुष्यात कधी विसरू शकत नाही. या ठिकाणी आपण बघितलं जे आहे ते किरण नकती यांच्या माध्यमातून जे आहे ते या ठिकाणी विशेष मुलांसाठी जे आहे विशेष होळीचं आयोजन करण्यात आलं होतं. मागील 6 वर्षांपासून जे आहे ते किरण नकती सर ठाण्यातील नौपाड्यामध्ये अशाच प्रकारे जे आहे ते विशेष मुलांसाठी जे आहे ते रंगपंचमीचं आयोजन करत असतात. या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद त्यातच त्यांचं समाधान आहे असं त्यांनी काही महाराष्ट्राशी बोलताना सांगितलं आहे. अशा ताज्या घडामोडी अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्राच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.